विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू मॅथ्स अँड रिझनिंग विथ प्रदीप मित्रांनो क्वेश्चन ऑफ द डेच्या आज आजच्या प्रश्नाचे उत्तर आपण बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ प्रश्न असा होता की एखादी एक रिक्षाचालक एकावेळी तीन प्रवासी घेऊन जातो व पेट्रोलचा दर तीस रुपये प्रति लिटर असल्याने त्याला वीस टक्के नफा होतो काही दिवसांनी पेट्रोलचा दर चोवीस रुपये प्रति लिटर झाला व तो तीनऐवजी चार प्रवासी घेऊन प्रवास करू लागला तर त्याचा नवीन नफा काढा मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे काल जो आपण प्रश्न घेतलेला त्याच्या कम्पॅरिझनमध्ये तर आजचा हा प्रश्न सोपाच म्हणावा लागेल ठीक आहे चला तर मग सुरू करूया आता आपल्याला माहिती काय दिलेली आहे इथे बघा एका रिक्षाचालक <coughs> रिक्षाचालकाचा खर्च किती रुपये बघा मला सांगा रिक्षाचालकाचा खर्च आहे तीस रुपये पेट्रोलचा जो खर्च आहे तोच फक्त त्याचा खर्च आहे बाकी इतर कुठल्या खर्चाचं इथे काही नमूद केलेला नसल्यामुळे आपण फक्त पेट्रोलचाच खर्च काढायचा आहे ठीक आहे मग त्याचा खर्च तीस रुपये आहे आणि त्याला वीस टक्के नफा होतो आहे म्हणजे त्याचं उत्पन्न तीस रुपयांच्या वीस टक्के आहे बरोबर वीस टक्क्यांनी जास्त असणार आहे सो अगोदर आपण ते काढून घेऊयात रिक्षाचालकाचा खर्च किती रुपये आपण घेतला तीस रुपये त्याला वीस टक्के नफा होता म्हणून तीसचे वीस बरोबर सहा आता हे काढता येतच असतील असं मी गृहीत धरतो ठीक आहे कसं काढलं आपण तीसचे सहा वीस टक्के तीसचे दहा टक्के म्हणजे किती असतात तीन आपल्याला वीस टक्के काढायचे आहेत म्हणून तीन दुने सहा किंवा मग असंही लिहू शकतो तीसचे वीस टक्के काढायचेत म्हणून वीस छेद शंभर हा शून्य कट झाला याच्यासोबत हा शून्य कट झाला याच्यासोबत उरलं काय तीन दोने सहा यस अशा प्रकारे पण सहा येतात ठीक आहे म्हणून तीसचे वीस टक्के किती सहा आता हा सहा काय आहे तर त्या रिक्षावाल्याचा नफा आहे याचा अर्थ त्याचं उत्पन्न किती असेल तीस रुपये खर्च आणि सहा रुपये नफा म्हणजे छत्तीस रुपये त्या रिक्षावाल्याचे उत्पन्न असणार आहे ठीक आहे मग आता मला सांगा छत्तीस रुपये त्या रिक्षावाल्याचे उत्पन्न आहे आणि तो किती पॅसेंजर घेऊन जातो आहे तर तो तीन प्रवासी घेऊन जातो आहे सॉरी तर तो तीन प्रवासी घेऊन जातो त्याच्या जा रिक्षामध्ये मला सांगा तीन प्रवाशांतर्फे त्याला किती रुपये उत्पन्न मिळते त्याला छत्तीस रुपये उत्पन्न तीन प्रवाशांकडून मिळते मग एका प्रवाशाचं तिकीट किती असेल तर हे छत्तीस जे आहे ह्याला आपण डिवाइड बाय काय करणार तीन करणार तीन एके तीन आणि बाराच्या पाड्यात छत्तीस येतात बारा तरी छत्तीस म्हणून काय झालं बारा रुपये सो एका प्रवाशाचं भाडं किती रुपये मिळणार आहे आपल्याला बारा रुपये मिळणार आहे क्लिअर सो आपल्याला एका प्रवाशाचं भाडं माहिती पडलं बारा रुपये एका प्रवाशाचे तिकीट आहे आता काय झालेलं आहे तर आता काही दिवसांनी पेट्रोलचा दर चोवीस रुपये प्रति लिटर झाला म्हणजे पेट्रोलचा दर कमी झाला अगोदर त्याला तीस रुपये प्रति लिटर पेट्रोल होतं आता चोवीस रुपये प्रति लिटर पेट्रोल झालं म्हणजे रिक्षावाल्याचा नवीन खर्च किती असणार आहे फक्त चोवीस रुपयेच नवीन खर्च असणार आहे ठीक आहे परंतु तो रिक्षाचालक काय करायला लागला आता तीनऐवजी चार प्रवासी घेऊन तो प्रवास करू लागला ठीक आहे मग तीनऐवजी चार प्रवास घेऊन आता बघा रिक्षा प्रवाशाचे भाडे बदललं एका नाही म्हणजे बारा रुपयेच एकाचं तिकीट आहे सो बारा रुपये एका प्रवाशाचं तिकीट आणि अशा तो किती प्रवासी घेऊन जातो आहे चार प्रवासी म्हणजेच बारा चौक अठ्ठेचाळीस रुपये आता रिक्षावाला कमावू लागला ठीक ला, आहे अठ्ठेचाळीस रुपये कमावू लागलं आणि त्याचं पेट्रोलला फक्त चोवीस रुपयेच जायला लागलेले आहेत सो आपण हे बघू शकतो की रिक्षाचालकाचा खर्च चोवीस रुपये आणि नंतरचे उत्पन्न किती आहे अठ्ठेचाळीस रुपये आहे मग इथून आपल्याला सरळ सरळ दिसतो आहे चोवीस रुपये खर्च आहे अठ्ठेचाळीस रुपये उत्पन्न आहे म्हणजेच नफा त्याला किती झालेला आहे चोवीस रुपये नफा झालेला आहे प्रत्यक्ष नफाबरोबर चोवीस रुपये ठीक आहे परंतु आपल्याला शेकडा नफा विचारलेला असल्यामुळे शेकडा नफ्याचंही सूत्र आहे लक्षात ठेवा शेकडा नफा बरोबर प्रत्यक्ष नफा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर प्रत्यक्ष नफा म्हणजे जो आपल्याला रुपयांमध्ये नफा होतो प्रत्यक्ष तोटा म्हणजे जो रुपयांमध्ये तोटा होतो ठीक आहे सो so, शेकडा नफा प्रत्यक्ष नफा किती झालेला आहे त्याला चोवीस रुपये आता खरेदी किंमत आता इथे खरेदी किंमत येणार का आपल्याकडे नाही तर इथे आपल्याला काय येणार आहे आपला सुरुवातीचा त्याचा खर्च सो खर्च किती आहे त्याचा चोवीस रुपये खर्च आहे म्हणून आपण खरेदी किमतीच्या ठिकाणी चोवीस लिहिलेला आहे गुन्हेले शंभर आता हा चोवीस एके चोवीस कट झाला सो उरले काय आपल्याकडे एक गुन्हेले शंभर आणि एक गुन्हेले शंभर म्हणजेच किती शंभर टक्के म्हणजेच त्या रिक्षावाल्याला किती टक्के नफा होईल या या हो व्यवहारामध्ये तर त्याला शंभर टक्के नफा होईल ठीक आहे समजले असेल अशी मी आशा करतो ठीक आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू भेटूयात उद्याच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र